गुड मॉर्निंग, नमस्ते। विवेकानंद एकेडमी ह्यूमन एक्सलेंस या यूट्यूब चैनल वर सर्वांचे स्वागत। विषय मराठी, इयत्ता सहावी या मराठी विषयातील कविता क्रमांक 3 आज आपण अभ्यास घेणार आहोत। कवितेचे नाव आहे पाऊस आला, पाऊस आला। बघा या कवितेच्या कवयित्री लेखिका आहे बिंदा करंदीकर यांनी या कवितेचे लेखन केले आहे। बघा सध्या ऋतू आहे पावसाळा। जे मुख्य तीन ऋतू आहेत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, यातील हा पावसाळा ऋतू आहे। ज्यावेळेस अचानक पाऊस येतो त्यावेळी किती पळापळ होते, धावपळ होते आणि कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते हे या कवितेत दिलेले आहे। अचानक पाऊस ज्या वेळेस येतो वातावरणात होणारे बदल आणि घरातील व्यक्ती आई बाबा मुले यांची कशी पंचायत होती याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत आपणास दिलेले आहे। ज्यावेळेस अचानक पाऊस येतो त्यामध्ये होणारा पळापळ, कोणकोणत्या गोष्टी आपणास अडचणी येऊ शकतात, कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते हे आपणास या कवितेत दिलेलं आहे। सुरुवातीला आपण कवितेचे पूर्ण वाचन करूया आणि त्यानंतर कवितेचे स्पष्टीकरण घेऊया। पाऊस आला, पाऊस आला ऐन दुपारी, विजा चमकल्या कडाड कडकड भणान वारा, जिकडे तिकडे गारा गारा। पाऊस आला, पाऊस आला दिवाळीतला हसला किल्ला, भुंकत सुटली सावरी कुतरी, आजोबांनी शिवली छतरी। पाऊस आला, पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चिडफड, आईचे भिजलेही पापड। पाऊस आला, पाऊस आला आम्ही केला एकच दिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। बघा किती मजेदार वर्णन कवितेत दिलेलं आहे। पाऊस येतो, पाऊस अचानक आल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी किती अडचणीच्या होऊ शकतात याचे वर्णन आपणास या कवितेत दिलेले आहे। बघा कोणत्याही वेळेस ज्यावेळेस आपणास अचानक एखादी गोष्ट, अचानक प्रसंग आपणासमोर येतो त्या प्रसंगाला, त्या अनुभवाला आपण सामोरे जायला शिकलं पाहिजे। अडी अडचणीत जो मार्ग दाखवतो त्यातून जो एक खरा मार्ग रस्ता काढतो तो खरा एक स्वावलंबी, एक परी कोणावरही अवलंबून नव्हता परिस्थितीला सामोरे जाणार आहे खरा सच्चा नागरिक असतो। पाऊस आला, पाऊस आला कवितेचे सुंदर लेखन नाव देण्यामागचा उद्देश की ज्यावेळेस पाऊस येतो हा पाऊस कसा येतोय, अचानक येतोय, अचानक आल्यामुळे किती धावपळ होते आईची बाबांची आणि त्यामुळे होणारे वेगवेगळ्या गोष्टींना असे सामोरे जावे लागते हे आपणास या कवितेत दिलेले आहे। पुन्हा एकदा पाहूया। पाऊस आला, पाऊस आला ऐन दुपारी, विजा चमकल्या कडक कडकड भणार वारा, जिकडे तिकडे गाराज गारा। हा पाऊस आलेला आहे, पाऊस अचानक येत आहे, अचानक भर दुपारी आकाशात विजेंचा कडकडाट होऊन पाऊस आलेला आहे। विजेंच्या आवाजासोबत भनान सोसायट्याचा वारा होऊ लागलेला आहे आकाशातून जमिनीवर, जिकडे तिकडे गारांचा पाऊस वर्षाव झालेला आहे। बघा पाऊस आला, पाऊस आला ऐन दुपारी आलेला आहे आणि पाऊस घेऊन काय आलेला आहे, विजा कडकडाट, विजेंचा वारा, सोसायट्याचा वारा जोर जोरात
घेऊन आलेला आहे आणि येताना वरून गारा घेऊन आलेला आहे। बघा लहान मुले ह्या गारा खाण्यात किती आवडीने खात असतात। गारा म्हणजे एक प्रकारे आकाशातून पडणारे जे बर्फाचे लहान लहान खडे गोळे असतात। हा भनान वारा अगदी भयर देणारा सोसायटीचा सुटलेला आहे। ऐन दुपारी विजा कडकडू लागलेला आहे। आकाशातून कडकडाट आवाज ऐकूला लागलेला आहे। वारा भन्नाट सुटलेला आहे। पाऊस सुरू झालेला आहे। येताना वारा येतोय, कडकडाट येतोय, वरून गारा घेऊन येतोय। या गारा जे लहान मुलांना बर्फाचे गोळे खाण्यास प्रिय असतात असे हा सर्वत्र आता गारा पडलेल्या आहेत। लहान मुले ह्या गारा आवडीने खातात। पाऊस आला, पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सारी पुतरी, हजोबांनी शिवली छत्री। बघा यमक दोनारे शब्द आला किल्ला असेल, पुत्री छत्री, आला वारा वगैरे यमक, त्यालाच इंग्लिश मध्ये राइमिंग वर्ड्स म्हणतो। किती सुंदर लेखन दिलेला आहे। बघा दिवाळीच्या दिवसात मुलांनी आनंदाने जो किल्ला बांधलेला असतो तो किल्ला सुद्धा अचानक आलेल्या पावसामुळे खचलेला आहे, ढासळलेला आहे। खचलेला म्हणजे अगदी ढासळलेला आहे, अगदीच पडलेला आहे। दिवाळीत आपण आवडीने हे लहान मुले घरी दिवाळीच्या दिवसात किल्ला बनवत आहेत असतात। अचानक पाऊस आल्यामुळे तो किल्ला खचलेला आहे, ढासळलेला आहे। अचानक या धारांचा वर्षाव झाल्यामुळे कुत्र्यांनाही काही समजलेले नाही, ते देखील सर्वत्र भुंकत सुटलेली आहे। सर्व त्यांना असं वाटते आपल्यावर कोणी प्राण हल्ला करते म्हणून सर्वत्र ते भुंकत सुटलेली आहे। पावसात आपला निभाव बचाव व्हावा म्हणून आजोबांनी घरातली जुनी छत्री काढलेली आहे। ती फाटलेली मोडकी होती तरी देखील ती छत्री आजोबांनी चांगली केलेली आहे, शिवलेली आहे, शिवून घेतलेली आहे, स्वतः ते कार्य करत आहे। पाऊस आला, पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडपट, आईचेही भिजले पापड। अचानक पाऊस आलेला आहे, बाबांना ऑफिस मध्ये जायचं आहे, जायला आधीच उशीर झालेला आहे, पण त्यात अचानक पाऊस आल्यामुळे पंचायत झालेली आहे, अडचण त्यांच्या समोर आलेली आहे, त्यांची देखील एक प्रकारची धांदल उडलेली आहे। ते चीड व्यक्त करत आहे आई बाबांवर आणि बाबा आता वैतागून कामावर गेलेले आहे, चिडून कामावर गेलेले आहे। आईने दुपारचं जे ऊन आहे त्यामध्ये उन्हात बाहेर सुकायला पापड ठेवलेले होते, ते देखील भिजलेले आहे। उन्हाळ्यामध्ये घरी आपल्या आई वेगवेगळे पदार्थ करत असते, पापड, कुरडया, सांडगे असे वेगवेगळे पदार्थ असतात ते उन्हाळ्यात करतात, आणि ते देखील जे पापड केलेले होते उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेले होते, परंतु आई बाबा चिडकर चालू होते, अचानक त्यांच्यावर पाऊस आल्यामुळे वेगवेगळे संकट निर्माण झालेली होती आणि त्यातच आईचे देखील हे पापड भिजून गेलेले आहेत। आईला देखील आता या पापडाची चिंता वाटू लागलेली आहे। पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच किल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। बघा आम्ही शाळेत विद्यार्थी आहोत, पाऊस आलेला आहे, अचानक मोठा पाऊस आलेला आहे, वारा सोसायटीचा सुटलेला आहे, भन्नाट वारा आहे, विजेंचा कडकडाट आहे, सर्वत्र गाराच गारा झालेला आहे, आणि यामुळे आम्ही देखील शाळेत एकच गिल्ला केलेला आहे, गिल्ला म्हणजे गोंधळ केलेला आहे,
पावसाची आम्हाला देखील विद्यार्थ्यांना भीती वाटू लागलेली आहे। वर्गामध्ये शाळेमध्ये आम्ही गिल्ला म्हणजे गोंधळ करत आहोत आणि हा गोंधळ प्रचंड मोठ्या प्रमाणात करू लागलेला आहोत, त्यामुळे हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी। शाळेतील ज्या आमच्या शिक्षिका आहेत मॅडम कुट्टी त्यांचं नाव आहे, त्या देखील आमच्या या गिल्ल्याला गोंधळाला कंटाळ्यात, यांना सुद्धा पावसाची भीती वाटू लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा हसत म्हणत आहे की चला पळा शाळेला आता सुट्टी। अचानक पाऊस आल्यामुळे शाळेतील वर्गातील मुलांनी खूप गोंधळ केलेला आहे, मोठमोठ्याने ओरडू लागलेले आहेत आणि त्यामुळे या मॅडम कुट्टी देखील म्हणलेल्या आहेत विद्यार्थ्यांनो जावा पळा, तुम्हाला देखील आता शाळेला सुट्टी आहे, तुम्ही आता तुमच्या घरी जाऊ शकता। अशा या मॅडम कुट्टींनी देखील आता शाळेला सुट्टी दिलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस अचानक पाऊस येतो, पाऊस आल्यामुळे कोणकोणत्या गोष्टींना आपण सामोरे जावे लागते, आपण आपल्या घरातील आई वडील ह्यांना वेगवेगळ्या गोष्टींना कसे सामोरे जायला लागले याचे वेगवेगळे उदाहरण कवयित्रीने ह्या कवितेमध्ये दिलेले आहे। पाऊस आल्यामुळे जो विजेंचा कडकडाट होता, वारा भन्नाट सुटलेला होता, सर्वत्र गारांचा वर्षा होता, विजेंच्या आवाजामुळे असणारे रस्त्यावरचे जे कुत्री होते डॉग्स त्याला म्हणतो ते भुंकत सर्वत्र सुटलेले आहेत। पावसासाठी बचाव होण्यासाठी घरातील जुनी जी काही छत्री फाटली होती ती काढलेली आहे बाबांनी, आजोबांनी ती शिवण्यास योग्य अशी केलेली आहे। बाबांना ऑफिसला जाण्यासाठी उशीर झालेला होता, त्यांची देखील चिडचिड आई भोवती चालू आहे आणि शेवटी ते वैतागून ऑफिसला गेलेले आहेत। उन्हाळ्यात जे पदार्थ सांगे पापड कुरडई करतात त्या आईने पापड उन्हामध्ये ठेवलेले होते, अचानक पाऊस आल्यामुळे ते पापड देखील भिजलेले आहेत। मोठ्या प्रमाणात वारा पाऊस असल्यामुळे शाळेतील वर्गातील विद्यार्थ्यांनी गोंधळ दंगा केलेला आहे, त्यामुळे आमच्या मॅडम कुट्टी ह्या देखील खूप घाबरून कंटाळून आम्हा शाळेला शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी दिलेली आहे आणि हसत देखील त्या म्हणलेला आहे जावा विद्यार्थ्यांनो आज तुम्हा शाळेला सुट्टी। असे वेगवेगळे उदाहरण आपल्याला या कवितेमध्ये दिलेली आहेत आणि त्यामुळे या कवितेला नाव दिलेलं आहे पाऊस आला। पाऊस आला, अचानक पाऊस आल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी ना कसे सामोरे जावे लागते याचे वेगवेगळे उदाहरण आपण प्रस्तुत कवितेमधून घेतलेली आहेत, शिकलेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील ज्यावेळेस तुमच्यावर असे वेगवेगळे कठीण प्रसंग येतात, वेगवेगळे कठीण अनुभव येतात, त्याचे तुम्ही अगदी लिखित स्वरूपात लेखन जरी करून ठेवले तर तुम्हाला एक वेगळा छंद निर्माण होऊ शकतो। वेगवेगळ्या काही कवितांचे तुम्ही लेखन करू शकता, यातून तुम्हाला तुमच्या लेखनात सुधारणा करू शकता, लेखनाची आवड निर्माण होऊ शकते। अशा प्रकारची ही एक सुंदर अशी कविता पाऊस आला। पाऊस आला कविता कवितेचे स्पष्टीकरण संपलेले आहे। सुंदर असे काही ह्यात यमवधुनारे शब्द असतील, वारा गारा कुत्री छत्री आला गेला वगैरे, कुट्टी सुट्टी हे देखील किती सुंदर लेखनाचे या कवितेचे केलेले आहे। कवितेचं पुन्हा तुम्ही एकदा वाचन करायचे आहे, त्याचबरोबर स्पष्टीकरण समजून घ्यायचे आहे आणि जो दिलेला स्वाध्याय आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे। जाता जाता पुन्हा एकदा कवितेचे वाचन करतो आणि थांबतो।
कवितेचे नाव आहे पाऊस आला पाऊस आला। पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या कडाड कडकड भणान वारा जिकडे तिकडे गारा गारा। पाऊस आला पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला भुंकत सुटली सगळी पुतळी आधो पाडली शिवली छत्री। पाऊस आला पाऊस आला उशीर त्यातच घोटाळा बाबा गेले तरी तर चिडफळ आईचेही भिजले पापड। पाऊस आला पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी। धन्यवाद।